सुप्रभात मंडळी, सकाळ झाली आहे आणि हा दुसरा दिवस उजाडलेला आहे. तर जसं मी बोलली की जसं मला शूट करता येईल तसं मी करते, तर त्याच्यामुळे पहिल्या दिवशी जेवढं होईल तेवढं, दुसऱ्या दिवशी होईल तेवढं, तर नंतर जे काही आउटपुट असेल ते तुम्हाला दिसेल. आणि सकाळचं दृश्य, आणि मी एवढा सकाळ सकाळ कुठे चालले तर आज माझं ऑफिसचं काम आहे, तर एक दिवसासाठी मी राखी काकीच्या आईकडे जाते, त्यांच्याकडे वायफाय आहे, तर मी तिथे एक दिवस असणार आणि संध्याकाळी परत रिटर्न. हे बघा, मस्त वाटतंय ना. गवतातून आम्ही चालतोय. हे असं दृश्य फक्त कोकणातच असेल, मग ते फॉरेनला जावा किंवा कुठेही जावा. वैभव पुढे चाललेत, ते मला सोडायला आलेत. बघा सगळीकडे हिरवळ पसरली आहे. बघा ते बघा, तिकडून आलो आम्ही आमचं घर, आणि असं चालत चालत आता इथून आम्ही बाहेर पडू. गणेशोत्सव हा कोकणातल्या लोकांसाठी खूप मोठा सण आहे, आणि तसंच आमच्यासाठीही, कारण खूप माणसं असतात आमच्याकडे आणि सगळे एकत्रित येऊन काम करतात, तर खूप मजा येते, कामंसुद्धा वाटली जातात. नको, पाऊस पडायला चालू झालाय. छत्री आणली आहे पण आता शूटिंग पण चालू आहे त्याच्यात. आम्ही आलो तेव्हा अजिबात पाऊस नव्हता, पण त्याच्यानंतर पाऊस जी सुरुवात झाली आहे. हे बघा, हा आमचा ब्रिज तुम्हाला दाखवलेलो मी नावेरी नदीच्या वरती आलेली तेव्हा. ती बघा, तेव्हा नदीला एवढं पाणी नव्हतं, पण आता पाऊस पण असल्यामुळे चांगलंच पाणी वाहतंय. आणि इथूनच आमचं गौरी विसर्जन झालं. तुम्हाला गौरी विसर्जनाच्या व्हिडिओमध्ये दिसेलच. हे बघा, इथून इथपर्यंत, आणि तिथे आमचं गाडी पार्किंग आहे. सो मंडळी, आता माझं काम असणार आहे आणि कामाच्या मध्ये तर मी शूट नाही करू शकत, तर बघू काम झाल्यानंतर काहीतरी दाखवायला मिळालं तर. मुंबईला म्हणजे एकतर आपण लवकर झोपत नाही, आणि जे कोणी झोपतात त्यांना हॅट्स ऑफ, खूप चांगली गोष्ट आहे ती, आणि लवकर उठायला जमत नाही लेट झोपल्यामुळे. पण इथे किती पण लेट उठलं, म्हणजे सॉरी लेट झोपलं, तरी पण लवकर उठायला जमतं. म्हणजे खरं तर आता घरातून बाहेर पडावं असं वाटत नव्हतं, कारण गणपतीच्या दिवसात असतात सगळे. तर आता चालली आहे मी, बाय बाय, भेटू आता काम झाल्यानंतर. तर मंडळी, आपलं काम झालेलं आहे ऑफिसचं, आणि ते जे घर दिसत आहेत तिथेच मी काम करत होती. त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे वायफाय पकडतो, की त्यांनी सगळं सेटअप वगैरे करून दिलेलं. आणि ते व्हिडिओसाठी म्हणजे मी विचारलेलं, मी नेहमी परमिशन घेते कोणाचाही व्हिडिओ काढायचा असेल तर. सो ते आज तरी कम्फर्टेबल नव्हते, म्हणून मी काही दाखवलं नाही तिकडचं. शेट, गावी आल्यावर हे सगळं अशी चढण असते. सो ठीक आहे, आता जाऊया बॅक टू होम. तर मंडळी, हे आहे आमच्या गावातील रामेश्वराचं मंदिर, तुम्हाला दाखवते मी. तर हे आहे रामेश्वराचं मंदिर, इथून एंट्री करूया. हे बघा, खरं तर गावची सगळीच मंदिरं सुंदर असतात,
आणि हे सर्वांना अनुभव असेलच कोकणकरांना. आणि फिरायला गेलं तर खूप छान वाटतं, कारण शांतता असते आणि ज्या पद्धतीचं बांधकाम आहे तर ते मोस्टली सेम वाटतं, पण शांत वाटतं मस्त. पाया पडूया आणि थोडा वेळ बसून निघूया. ऑफिसचं काम करून करून संध्याकाळ झाली. छान वाटतंय ना. खरं तर मुंबईला पण मंदिरं आहेत अशी छान छान, पण मुंबईला वर्दळ आणि तेवढाच आवाज असतो त्याच्यामुळे ती शांत अशी वाटत नाही, पण श्रद्धा असते तर मनात शांतता होतेच. पण गावची मंदिरं सुरेख एकदम, एक तर साईडने एवढी हिरवळ आणि त्यात शांतता. सणासुदीला असते गर्दी, पण असं तुम्ही ऑट डेला वगैरे आलात ना तर तुम्हाला मस्तपैकी बसून अगदी मन रमवता येईल इथे. तर मंडळी आम्ही आता मंदिरात बसलो आहे आणि बघा पावसाला सुरुवात झालेली आहे सगळीकडून. हे बघा, कोकणात येऊन हेच एक अनुभवायचं असतं. बाकी तर बीच वगैरे मला माहिती नाही यावेळेस आम्हाला फिरायला मिळेल की नाही, कारण जसं गणपती विसर्जन होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही निघणार आहोत. तर जेवढं होईल तेवढं मी करते. आज पण मला काम होतं पण शेवटी आलीच, कारण एक टिपून ठेवायचं होतं सगळं जिथे जिथे मी फिरते. हे बघा, आता तर एकदमच जोरात पाऊस पडायला लागला आहे बघा, म्हणजे आम्ही उतरलो आणि पावसाला सुरुवात झाली. लय भारी. आता मला माहिती नाही की हा आमचे गणपतीचे व्हिडिओ कधी पोस्ट होतील, पण जेव्हा कधी पोस्ट होतील तुम्हाला मजा येणारच. पण आम्हाला वेळ लागतो यासाठी कारण आमच्याकडे रेंज आणि थोडं वायफायचं इश्यू आहे की आम्ही तेवढ्या स्पीडने नाही अपलोड करू शकत आहे आणि तो अपलोडच होत नाही आहे. तर मग हे व्हिडिओ कदाचित तुम्हाला गणपती नंतर पण दिसू शकतात. होप सो मी लवकर करेन. बघा पाऊस जातच नाहीये आणि मग वैभव आलेत छत्री घेऊन. संध्याकाळी इथेच झाली आमची पावसाची जाण्याची वाट बघत बघत. सो आता आम्ही निघालेलो आहोत आणि आज खरं तर पावसाची धमालच आहे, म्हणजे कधी ऊन कधी पाऊस असं पडतंय. बघा तिकडे गाडी लावून आता आम्ही चाललेलो आहोत. तर मंडळी मी जसं रामेश्वरा मंदिरच्या इथून निघाली तसा पाऊस बघा ना केवढा पडतोय, म्हणजे काळोखी तर आहे पण पावसाची काळोखी एवढी आहे ना की बापरे. आणि तिथे सगळे पार्किंग मध्ये सगळे उभे आहेत, म्हणजे आमच्याच घरातले फॅमिली मेंबर्स आहेत सगळे. आणि आता या भन्नाट पावसातून आपल्याला जायचं आहे, म्हणजे आम्ही जेव्हा गावी आलो
तेव्हाच फक्त पाऊस नव्हता, पण त्यानंतर पावसाने चांगलाच जोर धरलेला आहे. तर आता आपण जाऊया कडे कडेने. आता तुम्हाला काळोखात पण किती दिसेल मला माहिती नाही. ॲक्च्युली मला उजेडातच जायचं होतं, पण खूप पाऊस असल्यामुळे आम्ही थोडा वेळ रामेश्वर मंदिरात थांबले. तर इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. मंडळी, तुम्हाला रामेश्वर मंदिर हे नक्कीच आवडलं असेल, आणि पूर्ण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कोकणातले व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडत असतील. सो भेटूया आता पुढच्या भागात. आता मी निरोप घेते, बाय बाय.